दरणगुत्तीमधील जीवन शिक्षण विद्या मंदिर उपक्रमशील शाळा आदर्श विद्यार्थी घडवणारे बनले शिक्षणाचे माहेरघर. दरणगुत्ती येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शाळेची गुणवत्ता यामुळे ही शाळा अनेक पुरस्काराने सन्मानित झाली आहे. चांगले आदर्श विद्यार्थी घडवणारे शिक्षणाचे माहेरघर म्हणूनच जीवन शिक्षण विद्या मंदिराचा नावलौकिक झाला आहे. दरणगुत्ती येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर ही शाळा आता शैक्षणिक गुणवत्तेमुळे सर्वदूर परिचित झाली आहे. दरणगुत्तीचे नेते शेखर पाटील आणि शाळेतील शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शाळेची गुणवत्ता आदर्शवत झाली आहे. या शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार, स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत. जिल्ह्यातील पहिली भारतीय जीवन विमा निगम अंतर्गत विमा स्कूल शाळा बनली आहे. या शाळेमध्ये CCTV कॅमेरे आहेत, वॉटर प्युरिफाय, डिजिटल क्लासरूम, सोलर ऊर्जा, सुसज्ज संगणक रूम, समृद्ध वाचनालय, प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम, वर्गानुसार संगणक CD यासह विविध सुविधा या शाळेत आहेत. नावांगतांचे स्वागत आणि विविध पुरुषांच्या जयंत्या, आरोग्य तपासणी, क्रीडा, स्मरणशक्ती स्पर्धा, विविध गुणदर्शन, कार्यानुभव प्रकल्प, छोट्यांचा बाजार, वाढदिवसाला पुस्तक भेट, रक्तगट तपासणी यासह विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. या शाळेतील विविध उपक्रम आणि शिक्षणाची पद्धत यामुळे या शाळेतील विद्यार्थी गुणवंत ठरत आहेत. या शाळेतील उपक्रम आणि गुणवत्तेचे आदर्श इतर शाळाही घेत आहेत. महानकारे न्यूज साठी दरणगुत्तीहून मोहन जमादार. काय नाव तुझं? आदर्श. आदर्श जितका बे. किती मध्ये शिकतोस? 6वी. काय बोलला तुझं? या शाळेमध्ये शिकत असताना तू पहिलीच्या वर्गापासून शिकतोस इथं आणि आता 6वीला आलायस. कशा पद्धतीचं शिक्षण आहे या शाळेत का सांगशील? शिक्षक आपुलकीनं वडिलांच्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावरती करतात. आणि मग ह्या शाळेमध्ये शिकत असताना तुला किती ज्ञानार्जन करावंसं वाटतं? अभ्यास किती करतोस? किती वेळ खेळतोस? अभ्यास करते. महादेव लंगरे, मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जीवन शिक्षण विद्या मंदिर दरणगुत्ती आहे. माझे वर्ग शिक्षक गायकवाड सर खूप चांगले शिकवतात. मला गणित विषय खूप आवडतो आणि गायकवाड सर सर्व समजून सांगतात आणि वडिलांच्या मायेने सर्व शिक्षक मला सर्व माहिती सांगतात. येत नसेल तर समजावून सांगतो. नमस्ते. नमस्ते. आज या जीवन शिक्षण विद्या मंदिर दरणगुत्तीमध्ये आपण मुख्याध्यापिका म्हणून त्या ठिकाणचं काम पाहताय. किती वर्षापासून हे काम पाहताय तुम्ही? 2011 पासून. म्हणजे आज निवड 6 वर्ष झालेली आहेत. काय सांगू शकाल या शाळेची गुणवत्ता, इथले शिक्षक, इथले विद्यार्थी आणि इथले संस्था चालक याच्याबद्दल काय माहिती सांगू शकाल? इथले शिक्षक अतिशय उपक्रमशील आहेत, विद्यार्थी सुद्धा गुणवान आहेत विद्येच्या बाबतीत. परत आम्ही वेगवेगळे जे शासनाचे उपक्रम आहेत ते आम्ही ह्या शाळेमध्ये राबवले जाते. स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना बसवले जाते आणि विमा स्कूलसुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे. आणि ही विमा स्कूल म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या ह्या शाळेचा प्रथम क्रमांक आहे. परत ही आत्ता 8वीचा वर्ग आता 3 वर्ष झालं सुरू केलेलं आहे. शिरोळ तालुक्यामध्ये प्रथम 8वीचा वर्ग सुरू करणारी ही आमची शाळा आहे. परत तिथं वेगवेगळे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धा, संस्कार शिबिर, योगासने वगैरे आम्ही सर्व काही उपक्रम इथं राबवतो. खेळामध्ये किती सहभाग आहे तुमच्या शाळेचा? संपूर्ण 100% सहभाग आहे. पहिली ते 8वीपर्यंत आमची मुलं घेतात. परत राज्यस्तरीयसुद्धा हे जिल्हास्तरीय आमची एक मुलगी थालीफेकमध्ये प्रथम क्रमांक आलेली होती. काय नाव सांगू शकाल त्या मुलीचं? कुर्ले. किती इयत्तेमध्ये होती ती? आता ती इयत्ता 7वी इयत्तेमध्ये होती. अच्छा. आणि अशा पद्धतीनं शाळेचे तुमचे वेगवेगळे उपक्रम हे राबवत असताना संस्था संचालक, संस्थापक यांचा सहभाग शाळेमध्ये कितपत? त्यांच्या सहभागामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही हे सगळं करू शकलो. कारण गावांचा संपूर्ण म्हणजे शाळेकडं लक्ष आहे आणि शेखर पाटील इथले हे त्यांच्या प्रयत्नानं आम्हाला लोकसहभागातून आम्ही हे सगळं वर्गात CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, स्पीकर संच बसवलेले आहेत, LED सुरू केलेले आहेत. अशा प्रकारे सर्व जे काही उपक्रम आहेत ते आम्ही लोकसहभागातून उठावातूनच केलेलो. सर्वांसाठी शिक्षण, सर्वांगीण शिक्षण हेच आमचं ब्रीद. या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व शिक्षक, या गावातील सर्व मान्यवर, त्याचबरोबर पालकवर्ग, विद्यार्थी, या ठिकाणी आम्ही सर्व
अतिशय कसोशीने प्रयत्न करत आहोत की जेणेकरून या तळागाळातील आमच्या या धरणगुती गावातील सर्व मुलांना चांगलं उत्तम शिक्षण या ठिकाणी दिलं जावं यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आजपर्यंत आमच्या शाळेला पाहायला गेलं तर ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत सानेगुरी स्वच्छता पुरस्कार 2 वेळा मिळालेला आहे. 1 लाखाचा आणि 50,000चा असा या ठिकाणी आम्हाला बक्षीस स्वरूपात रक्कम मिळालेली आहे. त्याचबरोबर ISO मानांकनासाठी आम्ही शाळेनं जिल्ह्यात या तालुक्यामधली प्रथम शाळा आम्ही ISO मानांकन प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर या ISO मानांकनासाठी जे काही बाबी पूर्तता करायची होती ती सर्व बाबींची पूर्तता आम्ही आमच्या शाळेमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर या शाळेला आविष्कार फाउंडेशनचा आदर्श जिल्हास्तरीय शाळा पुरस्कार या ठिकाणी आमच्या शाळेला गेल्या वर्षीच मिळाला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषदेची स्वच्छ सुंदर हिरवी शाळा पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार, जे काही पुरस्कार शाळासाठी दिलेले असतात ते सर्व पुरस्कार आज या शाळेला मिळालेले आहेत. यामध्ये या गावकऱ्यांचं, शाळा व्यवस्थापन समितीचं, या गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांचं बहुमोल असं सहकार्य या शाळेला मिळतं.